आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळे आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की पक्षातील काही लोक हस्तक्षेप करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं, नेमकं का ते बाहेर पडले त्यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी. एकदा ठरवा की तुम्ही का गेले आहात, गोंधळू नका, लोकांना गोंधळात टाकू नका. मुंबईतून पलायन केलं तेव्हा ते असं म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडतो. पहिल्या दिवशी हिंदुत्व अडचणीत आल्यामुळे आम्ही बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिसऱ्या वेळेला त्याने सांगितलं की पक्षातले काही लोक हस्तक्षेप करत होते आमच्या विभागात म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि चौथ्या वेळेला ते माझ्याविषयी सांगतात नक्की त्यांनी पक्ष का सोडला. तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांची जी काय त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं यासाठी त्यांनी स्वतःची कार्यशाळा घेतली आहे. आजही ते आमच्या आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. माझं असं म्हणणं आहे की कन्फ्यूज मत होना, लोगों को गुमराह मत करना. आप एक बार तय कर लीजिएगा, तुम्ही ठरवा की तुम्ही नक्की का गेलेला आहात. राष्ट्रवादीने निधी गेला दिला नाही म्हणून गेला, हिंदुत्वासाठी गेलेला आहात. जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेला असाल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आणि हिंदुत्व आमचं मजबूत असताना सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षानं आमची युती तोडली तेव्हा यातल्या लोक कोणीच काही बोलत नव्हतं, बोलले नाही. मग हिंदुत्व कोण? 2019 साली याच हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिला शब्द फिरवला म्हणून आमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कोण? आदित्य ठाकरे असतील, पक्षाचे इतर लोक असतील, त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करून आम्ही त्यांच्यामुळे पक्ष सोडला, यांच्यामुळे पक्ष सोडला, संजय राऊतांमुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं याच्याविषयी त्यांनी एकमत त्यांनी दिलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः